संगीत रे भाऊजी, काय झालं? तुम्ही मला इथे बोलवलं आणि अवंतिका अशी कशी निघून गेली? तुम्ही मला काहीच सांगितलं? वहिनी, आई समोर काही बोलू शकलो नाही, पण तुला सगळं सांगतो. हे सगळं ऐश्वर्याने केलंय. सकाळी सारंगच्या फोनवरनं मेसेज करून मला गच्चीवर बोलवून घेतलं. तुझी बायको तिकडे रणदिव्यांची सून म्हणून मिरवणार, सौमित्रची बायको म्हणून मिरवणार अख्ख्या घरा माझ्या समोर. मी हे सगळं का सांगतो? तुझ्या प्रेझेंटच्या कशाची चिंता करतोय ते बघ. ऐश्वर्या, हात सोड, कुणीतरी येईल. येऊ देत ना, बघू दे काय फरक पडणार. इतकं सगळं केलं तिने, ह्या गोष्टीची मला कल्पना होतीच. तिच्याशी मी बोलायचा प्रयत्न केला. तिच्याशी बोलून काहीही उपयोग नाही. मी म्हटलं ना, ती अजिबात बदललेली नाहीये. ऐश्वर्याला अवंतिका आवडत नाही म्हणून तिने ते सगळं फ्रीजला करंट असल्याचं नाटक केलं. ठीक आहे, आज फ्रीजला करंट नव्हता, पण उद्यासारखा खरंच करंट असेल तर? ट्रस्ट मी, शी इज केपेबल ऑफ डुईंग सच थिंग्स. मला माहिती आहे ना, अवंतिका जर काही घर राहिली ना, तिच्या जीवाला धोका आहे. वहिनी, हे सगळं इतकं स्मार्टली करते ना, तिला माहिती आहे आपण तिची तक्रार करून सारंगला नाही दुखवू शकत. मला काहीच कळत नाहीये काय करू. मला पटतंय तुम्ही जे काही बोलताय ते. आईंच काय? आई आत्ताच आजारपणातून उठलाय. तिची काळजी वाटते म्हणून तर थांबलो आहे ना, तर केव्हाच गेलो असतो वहिनी. हे बघ, ह्या सगळ्यातनं बाहेर पडायला मला तूच मदत कर वहिनी, प्लीज. हे बघ, मला माहितीये मी इथे राहिलो ना, तर एक तर माझा संसार मोडेल, ना तर सारंगचा. नाही नाही, मी असं नाही होत ना. ती ऐश्वर्या इतक्या सहजासहजी गप्प नाही बसणार आहे. तिने कात्रीत पकडलंय ना आपल्याला. मी बोलते तिच्याशी माझ्या पद्धतीत.